नमस्कार मित्रांनो आज बारा सप्टेंबर दोन हजार एकवीस आज दिवसभरात मुख्यत्वे करून दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खूप पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असणार आहे कोणत्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी मित्रांनो ही छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कुठेही स्किप न करता तर आपण स्क्रीन बघू शकता गुजरात आणि गुजरातच्या आसपासच्या भागामध्ये भूपृष्ठापासून काही किलोमीटर उंचीवर चक्रीवारे आपल्याला बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे येथील आसपासच्या भागांमध्ये अतिवृष्टीचे संकेत आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा मागील दोन दिवसापासून निर्माण झालेला आहे त्याची ती तीव्रता काही प्रमाणात आता वाढलेली दिसत आहे त्याचबरोबर हा कमी दाबाचा पट्टा किनारपट्टीजवळ आलेला आहे याच्या प्रभावामुळे किंवा या सर्व कारणामुळे जोर महाराष्ट्रात वाढणार आहे महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस शक्यता आहे चला तर बघूया नेमका कोठे कोणत्या वेळेला कसा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो दुपारनंतर सरसरी बारा एकच्या दरम्यान नंदुरबार नंदुरबारच्या जवळचा जो काही नवापूर साकरी आणि अहवा मुख्यतः करून अहवा आणि अहवाच्या आसपासचा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर साखरीमध्ये मध्यम ते जोरदार ठिकठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता नंदुरबार आणि नंदुरबारच्या आसपासच्या परिसरामध्ये शिरपूर जळगाव धुळे नंदुरबार हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मुख्यत्वे करून नाशिकचा जो काही उत्तरी परिसर तसेच नाशिकचा जो काही पश्चिमी परिसर या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे आणि नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील जो काही पश्चिम परिसर असणार आहे पश्चिम परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळेल मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता अधूनमधून अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळेल पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर जो काही किनारपट्टीलगतचा भाग असणार आहे या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता असणार आहे व इतरत्र जो काही पूर्वी परिसर असणार आहे पूर्वी परिसरामध्ये जोर काही प्रमाणात कमी असेल हलक्या मध्यम पावसाची शक्यता तर कोकण विभागामध्ये सर्वत्र मध्यम ते जोरदार तर ठिकठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता असणार आहे गोरेगाव आणि गोरेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे फार काही जोरदार पाऊस शक्यता दिसत नाही आहे परिपण तरी पण तुळक भागामध्ये नाकारता येणार नाही औरंगाबाद विभागामध्ये बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस होणे शक्यता आहे त्यामध्ये औरंगाबाद जालना परभणी हिंगोली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे तसेच जो काही बीड आणि बीडच्या आसपासचा परिसर आहे या परिसरामध्ये थोडासा पावसा जोर कमी आहे तरी पण तुरळक भागामध्ये जोरदार पावसाच्या शक्य दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या टायमिंगला जोरदार पावसाची शक्यता नांदेड लातूर उस्मानाबाद या परिसरामध्ये सुद्धा हलका मध्यम अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो मराठवाड्यामध्ये सुद्धा असणार आहे सुद्धा संपूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्येसुद्धा पावसाजोर आजपासून मित्रांनो काही प्रमाणात वाढणे शक्यता आहे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये असणार आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ सर्वत्रच पाऊस आपल्याला बघायला मिळेल मध्यम ते जोरदार पाऊस याची शक्यता नागपूर विभागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा गडचिरोली या सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल अशा पत्तीचं वातावरण मित्रांनो आज दिवसभरात करून दुपारनंतर असणार आहे सर्वात जास्त जोर कोकण किनारपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये पाऊस जोर राहणार आहे मराठवाड्यामध्ये तुळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया अशा एक सोबत तोपर्यंत नमस्कार